देवदास की गर्लफ्रेंड कभी पारो नहीं होती, और 6% अल्कोहल वाली बियर कभी दारू नहीं होती. अरे आणि आताच ब्रेकिंग न्यूज पण होती की चायनाने तिला बॅन केलं आपल्याकडे यायला, तर लागली वाट. हॅलो फ्रेंड्स, मी श्रद्धा देसाई, तुमच्या सगळ्यांचं अल्ट्रा मराठी मध्ये स्वागत आहे. मेकअप, मेकअप हा शब्द उच्चारल्यावर तुमच्या समोर काय येतं? अर्थातच माझ्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे मी केलेला मेकअप, मी कोणाला तरी केलेला मेकअप किंवा मेकअपचं सामान. तुमच्या डोळ्यासमोरही असंच काहीतरी येत असेल. पण याच्या व्यतिरिक्त एक असाही मेकअप असतो जो तुम्ही घरच्यांसमोर एक करता, मित्रमैत्रिणींसमोर एक करता. अर्थातच अशाच एक मेकअपची ट्विस्ट घेऊन येणारी रोमॅन्टिक स्टोरी आपल्या समोर येणारे मेकअप या सिनेमातून, त्याची स्टार कास्ट रिंकू आणि चिन्मय आज आपल्यासोबत आहेत. अर्थात मी जितकं सिरियस तुम्हाला सांगितलं तितके ते सिरियस अजिबात नाही आहे, आणि सिनेमा तर अजिबात नसणार आहे. सिनेमा पण सिरियस नाही आहे. त्याच्यामुळे नेमका सिनेमा काय आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. रिंकू, काय सांगशील, पूर्वी कशी आहे? पूर्वीने नेमका कोणता मेकअप केलाय? ट्रेलर मध्ये दिसतच आहे की पूर्वी कशी आहे. पूर्वीत सगळ्या प्रकारच्या छटा आहेत, पण ती वेळ आल्यानंतर वापरते. ती खूप बिनधास्त पोरगी आहे, मजा मस्ती करणारी पोरगी आहे. तिला तिचं आयुष्य जगायचंय, ती प्रत्येक गोष्टीत तिचा आनंद बघते, अशी ती मुलगी आहे. आणि ती मेकअप आर्टिस्ट आहे. तिला ब्युटी पार्लरचा नव्हे तर फिल्मचा मेकअप करायला खूप आवडतं. रिंकू आणि पूर्वीमध्ये किती सिमिलॅरिटीज आणि किती डिफरन्स आहे? मी मेकअप आर्टिस्ट नाही आहे, आणि बाकी मी तशीच आहे. मी पूर्वीसारखीच आहे. मला मजा मस्ती करायला आवडते, दंगा करायला आवडतो, जाईल तिथल्या त्या गोष्टींचा आनंद घ्यायला आवडतो, आणि बिअर पित नाही. मला माहित होत हेच आहे. हा, मला सांग, तू मेकअप आर्टिस्ट म्हणून दाखवलेली आहेस, तर तू कधी स्वतःचा मेकअप केलास किंवा कोणाचा स्पेशल असा मेकअप केलाय जो तुझ्या लक्षात आहे? इंटरव्ह्यूज मध्ये मी पहिल्यांदा लोकांचा मेकअप केलेत. मी जाईल तिथे मला म्हणतात की आम्ही बसतो आणि तू आता आमचा मेकअप कर. पण तू कधी असं स्वतःचा मेकअप केलायस किंवा घरी कधी आईचा करून दिलाय? स्वतःचा करायलाच लागतो, बाहेर कुठं जायचं म्हटलं तर करते. केलाय अधिक अशी लहानपणी आपण बऱ्याचदा आपल्याकडे भावल्या वगैरे असतात, तर त्यांचा असा कधी मेकअप वगैरे केलाय? काही आठवत असा किस्सा? हो हो, केलाय. माझ्याकडे खूप लहान असताना एक छोटी भाऊली होती, तिचे केस विंचरणं, तिला लिपस्टिक लावणं, आणि हातामध्ये असं तिच्या साईजची बांगडी नसायची म्हणून दोरे बांधायचो. चिन्मयचे तर आम्ही अनेक इंस्टाग्रामवर व्हिडिओ सुद्धा पाहिलेत मेकअप करताना, तर त्याबद्दल आम्हाला काही सेटवरचे. हो, म्हणजे सेटवरती काम करताना मी ते पण करायचो, कारण पोटासाठी. म्हणजे जो काही मला पर डे मिळायचा त्याच्यातून भागायचं नाही माझं. घरची चूल आणि घरचं काम आणि घर कसं चालवायचं हा प्रश्न माझ्यासमोर होता. खूप हप्ते बाकी होते माझे वेगवेगळे, तर त्यामुळे मी मेकअप आर्टिस्टचं पण काम करायचो. फावल्या वेळामध्ये जेव्हा मी अभिनेता नसायचो तेव्हा मधल्या सीनच्या गॅपमध्ये मी पर डे तसा भरायचो मेकअप करून. रिंकूचा कधी मेकअप केला सेटवर? नाही ना, म्हणजे मी असा एक मला सीन हवा होता ऍक्च्युली, की पण तो ना नेमका माझ्या नशिबात नव्हता. नाहीतर मी तिचा खूप छान मेकअप केला असता, म्हणजे मला खूप बदला घ्यायचा ऍक्च्युली. ऍक्च्युली तिने करून घेतलाच नसता. हा, म्हणजे तिने तेव्हा काहीतरी कारण काढलं असतं, पण तरीही मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न केले असते. पण बहुतेक त्याच्याचमुळे याची एक सिक्वल फिल्म पण येते चेकअप नावाची, तर त्याच्यामध्ये मी बहुतेक मेकअप करीन. चेकअपचं नाव निघालेलं आहे, तू डॉक्टरच्या भूमिकेत आहेस, तर तुझ्या या भूमिकेसाठी काही तू वेगळे शब्द वगैरे शिकला? कारण डॉक्टरांची लँग्वेज खूप कॉम्प्लिकेटेड असते, ती कधीच नाही लिहिलेलं पण काही कळत नाही, आणि ते बोलतात काय ते पण कधी कधी कळत नाही. ते खरंच आहे, पण ऍक्च्युली मी डॉक्टरच्या भूमिकेत दिसतो, पण ऍक्च्युली मी याच्यामध्ये पेशंट आहे. म्हणजे रिंकूजींच्या मेकअपसाठीचा मी पेशंट आहे. यादनी जे काही लवेरिया झालेला पेशंट, हा, तो लवेरिया झाला नंतर डिटेक्ट होतो, पण आधी सगळे सिमटम्स असतात ते सगळे पेशंटचेच असतात. कारण हा जो बिचारा आहे ना, तो सरळ मार्गी डॉक्टर वगैरे, न्यूरो सर्जन वगैरे, अमेरिकेत वगैरे शिकलेला असा सगळा असतो, आणि तो तर आपलं गप गप प्रॅक्टिस करायची असते, आयुष्यात पुढे जायचं असतं. पण त्याच्या आयुष्यामध्ये बॅक्टेरिया नसतो, व्हायरस नसतो. एक व्हायरस म्हणतोय तो इंडायरेक्टली. तू काय म्हणतो, काडी घालतो काय? म्हणजे मी तिला सांगते आहे, कॅरेक्टर मध्ये फुल घुसेले, ते आता इथे उठून मला मारेल, कारण पूर्वी मारते लोकांना, माहितीये का तुला? आयुष्यात कुठला व्हायरस नसतो, बॅक्टेरिया नसतो. पण तो व्हायरस जो असतो ना, जो कीडा पाहिजे तो म्हणजे मजेचा, फन. लाइफ मध्ये फन पाहिजे काहीतरी, ओके, पॅशन पाहिजे काहीतरी. तर तो पॅशनचा कीडा, तो फनचा कीडा त्याच्या बॉडीत ज्यामुळे घुसतो, ते इंजेक्शन टोचणारी जी असते डॉक्टर, ती म्हणजे ही मेकअप आर्टिस्ट पूर्वी. पूर्वी
सांग की डॉक्टरच्या भूमिकेत दिसतोय, पण कधी असं तू लहानपणी असं विचार केला की मी डॉक्टर होईन वगैरे? छे छे, मला अजिबातच डॉक्टर वगैरे कधी व्हायचं नव्हतं. शिशी म्हणजे कारण कारण त्यात खूप अभ्यास करावा लागतो आणि मग आयुष्याचे 35-37 वर्ष फक्त अभ्यासच करायचा, मग जगायचं कधी नाही. हा तेच तर. त्यामुळे जेव्हा मला कळलं की रिंकूला तिचं मी स्टडी केला होता इथे यायच्या आधी, तिच्यावर काम करताना काय आवडतं काय नाही वगैरे 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 युरोकेमिस्ट्रीसाठी, तर त्याच्यात ती म्हटली होती की तिला डॉक्टर व्हायचं होतं. म्हटलं मग तिथेच मग मला कळलं की अरे यार डॉक्टर विक्टर खायशी. पण मग बरं आहे, नशीब आहे की तिने पण फील्ड बदललं आणि ती ऍक्टर झालेली आहे. तिने होऊ नाही पण असं मला वाटतं, आणि झालं तर मग तिने गुरांचा डॉक्टर व्हावं. बेकार मोरगा आहे हा. तुमच्यासारखी गुरं डोरे येतील की ते बघा. अरे सगळ्यात तसंच वागवते. एकदम परफेक्ट उत्तर दिलेलं आहे. पण सिनेमात एक गाणं आहे जे नेहा कक्करने गायलेलं आहे, तर तिने त्याच्यासाठी एक व्हिडिओ टाकला होता आणि तिने म्हटलेलं की तिने आतापर्यंत मराठी मूवी कोणताच पाहिलेला नाही आणि तिने सैराट पाहिला आणि त्याच्यानंतर तुला तिच्यासाठीच म्हणजे तिला तुझ्यासाठी गाणं गायला मिळतं आहे आणि ते सगळं कोइन्सिडन्स सगळं जुळून आला. जेव्हा तुला हे कळालं की नेहा तुझ्यासाठी गाणं गाते आणि ते तिचं हिट झालेलं गाणं, तेव्हा तुला कसं वाटलं? हे सांगता नाही येत शब्दात, पण खरंच आनंद झाला जेव्हा मी तो व्हिडिओ पाहिला तिने इन्स्टाला टाकलेला. मी पुन्हा पाहिलं हिनी माझंच नाव घेतलंय का, हिने सैराटच पाहिलाय का. खूप भारी वाटलं की ती हिंदी आहे, तिला मराठी काहीच कळत नाहीये आणि तिने आमच्या फिल्मसाठी गाणं गायलंय आणि ते गाताना ते ऐकताना असं वाटतही नाहीये की ती पोरगी हिंदी आहे म्हणून, इतकं छान तिने गायलंय. तर खरंच आनंद होतो अशा गोष्टींचा. तू काय सांगशील? छानच आहे, म्हणजे मला खूप छान पण वाटलं, पण तिच्याकडून हे अनएक्सपेक्टेड होतं. म्हणजे मला असं वाटलं की कदाचित आमच्या गाण्यामध्ये म्हणजे कसे निराळे हे ओ बल्ले बल्ले माझे ओ कुडी वगैरे असं तर काही होत नाहीये ना, किंवा बादशा वगैरे तर मधून येत नाहीये ना, अशी मला जरा भीती होती. पण ज्या मी ते गाणं ऐकलं तेव्हा मी तिच्या मराठीला ISO सर्टिफिकेट देईन की शुद्ध आणि प्रमाण मराठी. म्हणजे पुणेकरांनी पण ते खूप बघितलं, सगळ्यात जास्त लाईफ सगळ्यांना पुणेकरांचेच आले. सदाशिव पेठेतून सगळ्यात जास्त कमेंट यू कॅन चेक इट. तर तसं आहे, त्यांनी सर्टिफिकेट दिल्यामुळे मी बापडा काय म्हणणार, उत्तमच आहे ते. शूटिंग सुरू असताना रिंकूचा रिझल्ट लागणार होता, जो सगळ्यांसाठी एक नॅशनल इश्यू बनला होता की रिंकूचा रिझल्ट काय लागणार आहे. त्यावेळी रिंकूची नेमकी काय होती? रिंकू एकदम चिल होती की एकदम टेन्शन होती? तेरा क्या हो गया रिंकी, बता तू क्या? तू बता रही है, मैं बताऊ? कुणाचाही रिझल्ट येणार असेल तर माणूस टेन्शन मध्येच असतो. तुमचा तर तुम्हाला बघायला मिळतो रे कॉलेजमध्ये, स्वतःच्या टीव्ही वरती बघायला मिळतो. जे अभ्यास करतात ते टेन्शन मध्ये असतात, अदरवाइज सगळे मायासारखे असतात. तर जेव्हा हिचा रिझल्ट लागणार होता, रॅडिसन हॉटेलचा 6वा मजला, रूम नंबर मी सांगत नाही, नाहीतर ती पण नंतर पुढे म्युझियम मध्ये जमा होईल. होती 6व्या मजल्यावरची एक रूम, ओके. आणि आम्हाला कळलं की 12वीचा रिझल्ट आहे. कळल्यानंतर आम्हाला किडे सुचले, म्हटलं अरे मग हिचा रिझल्ट लागणार आहे आज, तर बघूया. तर नेहमी सेटवर टेरर म्हणून वावरणारी रिंका भाय बोलतो वैसे अगर अशी वावरणारी, आणि ही पूर्वी जी आपल्याला याच्यामध्ये पण दिसते आहे अशी ही रिंकू, त्यावेळेस तिच्या रूमचा मी दरवाजा नॉक केला. सन्नाटा, सायलेन्स, मधून काहीच होऊ नाही, गचू नाही, टीव्हीचा आवाज पण नाही, काहीच नाही. म्हटलं रिंकू आहेस ना? परत केल्यानंतर मग हळूच दरवाजा उघडला गेला आणि त्याच्यातून एक छोटस बिथरलेलं कोकरू सारखं बाळ डोकावलं. म्हटलं का रिंके दरवाजा पूर्ण उघड. हा 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 हा. म्हटलं वाघाची शेळी कस काय झाली? मग दरवाजा पूर्ण उघडला गेला तर रूम मध्ये प्रचंड अंधार, सगळ्या काचा खिडक्या वगैरे सगळं लावून, सगळ्या लाईट्स बंद करून, अंधारामध्ये कोझी होऊन हे तिथे बिचारे कोकरू बिथरून बसलेलं होतं आणि टीव्हीवर चालू होतं एक न्यूज चॅनल. मॅडम आपला रिझल्ट न्यूज चॅनलवर बघत होत्या आणि मग त्यांना कळलं की 82% वगैरे मार्क मिळालेले आहे. तेव्हा कोकरू शेळीचं पुन्हा ते टायगर झालं. अदरवाइज हा टायगर तेव्हा तिथे एकटाच होता. पण टायगर का होत नाही रे? ते पण आहे, गणेश बरोबर मी तेही सुरू करणार आहे. सर लागली वाट. पण रिझल्ट लागल्यानंतर काही पार्टी वगैरे झाली की नाही सेटवर?
हो म यांनीच दिली मला मार्क पडले म्हणून. शेवटचा दिवस होता ना शूटचा. शूटचा शेवटचा दिवस पडतो तो. तर मग आम्ही ती पार्टी बेळगावात केली. रिझल्ट पुण्यामध्ये, पार्टी बेळगावात. आता सेवेचं शूटिंग नेमकं कुठे कुठे झालेलं आहे? सगळं पुण्यातच झालंय. हडपसर वगैरे त्या रुरल प्रांतात झालंय सगळं शूटिंग. आणि बाकी काही अनेक ऍक्सिडेंट इन्सिडेंट्स पण घडले असं ऐकलं आहे. हो 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 हो. तू मारलं भेटलंस की काय? ते तर झालं. तो तर सगळ्यात मोठा इन्सिडेंट होता. याने मला 7-8 वेळा ठेवून दिली. तो एक सीन होता. एरवी सगळे टेक वन टेक करते. त्या सीनला बरोबर कॅमेरा प्रॉब्लेम येत होता. काय झालं ना, गणेश सरांनी खूप रिटेक केली. मी काहीच करू शकत. म्हणजे माझं काम होत डिरेक्टरांचं ऐकणं. मलाही मिळते ना पेमेंट त्याचं. ती कॉन्स्पिरसी होती दोघांचा मिळून. तो सामूहिक तो प्लॅन होता. बदला घेतला गेला. नोबेल हॉस्पिटल मध्ये सगळ्या लोकांच्या समोर साध्य करायचं होतं ना. जर समूह एकत्र आला तर काही करू शकतो. बरं, मारल्यानंतर दोघांचे एक्सप्रेशन होते की माझी चूक झाली आहे काहीतरी. म्हणजे मीच गाल उशिरा आणला की काय किंवा काय असं दोघं माझ्याकडे बघत होते. म्हणजे बाकीच्या लोकांना बघताना कळलं की अरे हाच माती खातोय, सिरियलचा आर्टिस्ट आहे ना वगैरे वगैरे असंही होऊ शकत ना. असं होत ते सगळं. असं मला तिथे वागवलं गेलं. यावर काही बोलायचंय? नो कमेंट. नाही, यावरती मी बोलणार आहे. मी ऍक्शन घेणार आहे. फक्त मेकअप रिझल्ट लागायची वाट बघतोय. कळलं सब का बदलले का फायचा. गणेश सरांची आणि तुमची, तुम्ही सगळे सेटवर होता, सगळ्यांची एकत्रित बॉन्डिंग कशी होती? कारण का टीम खूप मोठी आहे, फॅमिली दाखवलेली आहे तुमच्या, तर सगळ्यांची एकत्र बॉन्डिंग कशी होती? गणेश सर स्वतः जेम्स बॉन्ड असल्यामुळे सगळ्यांचे जेम ऑफ अ पर्सन सगळ्यांना जेल करतात ते. आणि बॉन्ड असल्यामुळे सगळ्यांचं बॉन्डिंग करतात ते. विणकाम सगळ्या नात्यांची त्यांनी खूप छान केली. हे असंच वातावरण असायचं. आणि मी खरंच सांगते, आमच्या सेटवर तर सगळ्यात लहान बाळ मी तर म्हणते गणेश पंडित सर. सगळ्यात ज्यांना ऐन टायमिंगला काहीतरी सुचतं सीनच्या वेळी, हे मस्त आहे ना, आपण हे करू बरं का, असं असतं ते. आणि माहित नाही पण त्यांनी वातावरण ठेवलेलं. मला शूटवरती गेलं की ती आई बघितली की वाटायची माझी ती आई आहे, माझी ही आजीच आहे, असंच सगळ्यांचं वातावरण होतं. आणि तसं लिखाणात पण तसंच आहे. म्हणजे हे बॉन्डिंग इतकं छान का बरं झालं माहिती का? मी सगळ्याच्या सगळं क्रेडिट ऍक्टर्सला देणार नाही. कळलं का? सगळ्याच्या सगळं क्रेडिट फक्त रायटरला आहे. कारण प्रत्येक पात्र इतकं वेल डिफाईन होतं, इतकं सरळ साधं होतं. तो प्रत्येक पात्राबरोबर प्रत्येक पात्र हे इतकं सुटसुटीत आणि नेमकं होतं ना, की त्याच्यामुळे प्रत्येकाला कळलं होतं डे वनलाच की आम्हाला नेमकं काय करायचं आहे. आणि सीन्स पण तसेच सगळे लिहून आलेले होते, इतके साधे सोपे सरळ, की त्याच्यामुळे आपोआपच बॉन्डिंग होणारच होणार. कळलं का? म्हणजे आता मी बरोबर आहे, आता मी खुशमस्करे आहे, त्यामुळे कशी रिंकू पण खूप हसते आजकाल. अदरवाईज ती तुम्ही तिचे हसले दात बघितले, दात दाखवलेले फोटो बघितलेत का इतक्यामध्ये? पण नाही, तसंच आहे, संगतीचा परिणाम होतोच. त्यामुळे गणेश पंडित असल्यामुळे आमच्यामध्ये ही सगळी वीण आणि खूप बॉन्डिंग खूप छान. आता ते नसल्या तर तुम्ही खूपच फायदा घेताय एकंदरीत. नाही, ते आहेतच, ते सूक्ष्म रूपाने चैतन्य मागे असतात. आमच्या पाठीशी आहेत आणि असल्या कामात आमच्या पुढे आहेत. रिंकू जिथे जिथे जाते तिथे तिथे खूप गर्दी जमा होते. तर असं कधी झालंय कुठच्या तरी सीनचं शूट करताना खूप गर्दी झाली आणि मग तो सीन कॅन्सल करावा लागला किंवा असं काही? हो, म्हणजे एक पुण्यामध्ये आम्ही सीन करत होतो हडपसर प्रांतामध्ये. एकच सीन कॅन्सल झाला ना फक्त? तसे दोन झाले सीन कॅन्सल. हा, म्हणजे कॅन्सल झाले दोन किंवा पुढे पण ढकलले गेले. तर तिथे रात्री 2:30 वाजता तिथल्या एका चौपाटीवरती, म्हणजे भेळ चौपाटी असेल ती चौपाटी, अदरवाईज पुण्याला काही समुद्र वगैरे नाही आहे, तर ते चौपाटीवरती चायनीज खायचा सीन होता. तर आम्ही तिथे बसलो होतो चायनीज वगैरे खायला. तर रिंकुनीचा सीन होता. रात्री 2:30 वाजता झोपाव की नाही, हे लोक दुपारी झोपतात रात्री जागतात. तर लोक तिथे बघायला आले आणि जातच नव्हते. बघायला म्हणजे तुडुंब माहोल वगैरे होता. हो, असं प्रचंड गर्दी होती तिकडे. आणि काय पुणेकर लोकांचा उत्साह इतका दांडला. म्हणून पुणे ही पुण्यभूमी आहे आणि ती कलाभूमी पण आहे, की तिथे खूप रिस्पॉन्स मिळतो सगळ्या कलाकारांना आणि प्रत्येक कलाकृतीला. तर आम्हाला तेव्हाच कळलं होतं की जर आत्ता इथे 2:30 एवढी गर्दी असेल तर रिलीज झाल्यानंतर खूपच गर्दी असेल. तर ते होतं. आणि आत्ताच ब्रेकिंग न्यूज पण होती की चायनाने तिला बॅन केलं आपल्याकडे यायला, कारण ती आली की गर्दी जमा होते. काय खाऊन आला की त्याच्या हातून मार. सिनेमाचे ना डायलॉग खूप हिट होत आहेत. तर सिनेमाचा जो तुझा खास करून डायलॉग आहे, जो फेमस झालेला आहे, हिट झालेला आहे, तो एकदा होऊन जाऊ दे. हर देवदास की गर्लफ्रेंड कभी पारो नहीं होती,
और 6% अल्कोहल वाली बियर। कभी दारू नहीं होती। अरे आपण असा पडदा लावून इंटरव्ह्यू घेऊया। सध्या तर नुकताच व्हॅलेंटाईन डे येतो आहे, कारण तुमची अर्थातच एक केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळणार आहे, तर या निमित्तानं एखादं गाणं तुम्ही एकत्र गायलात तर खूपच छान। म्हणजे आम्ही गाऊ शकतो, लोक बघू शकतो, लोक बघतील बघतील। चिनू छान गातो हो, पण दोघांनी म्हणून गायचं ना, साथ देणार ना? कुठलं कुठलं पण तुझं आवडतं गाणं? मी मला सगळे आवडतात। माझ्या बरोबर असं तू गाण्याबद्दल डिस्कस करायला तर वेळ जाईल। तू गाणं म्हणून आपण डिस्कस न करता गाऊया तुझ्या आवडीचं गाणं। तू मला सांगते, मी गातो। तुला जे गाणं पाठ आहे ते गा। छुकर मेरे मन के म्हणतो म्हणून डायरेक्ट सिनेमातलं गाणं, सिनेमातलं मेकअप मधलं गाणं, मेकअप मधलं गाणं डायरेक्ट। तेच आमचं जे नेहा कक्करने जे गायलेलं गाणं आहे ते ऍक्च्युली स्वप्निल बांदोडकरांनी पण गायलेलं आहे। तर आपल्या समोर चिन्मय उदगीरकर हो फक्त माझं, मी जरा लिरिक्सची माझी बोंब आहे, चालेल ते तुला सांगेल मध्ये मध्ये दुरुस्ती किंवा नेहा कक्कर पण गाते ना, तसं आपण समजू की नेहा आणि स्वप्नील एकत्र गात असेल तर कसं गाणं, तर मी एक ओळ गातो स्वप्नीलच्या आवाजामध्ये। नाही आपण सोबतच गाऊ, चला। अरे नेहा टक्कर देऊन टाक तू, बिचारी ग किती गोड आहे तिला। अरे भाऊ तिला काय बोललो मी, तुला वाटत टक्कर देऊ काय बोललो? काय कसे निराळे। कसे निराळे करार प्रेमाचे कुणास सांगावे म्हणतले सारे, तू रोज दिन रात वाटे हवी विरहाचे। हो पण छान गायलो, खरंच गातो तो छान, खरंच सुंदर सवय मला आयुष्यात। पुढचा प्रश्न, जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? जाता जाता तुम्ही मेकअपला पण या, आणि येता येता पूर्ण फिल्म बघून मी मेकअप खरंच आहे। म्हणजे इकडे तिकडे कुठे जाण्यापेक्षा तुम्ही मेकअपला येऊन बस। 7 तारखेला आमची मेकअप नावाची फिल्म येते जवळच्या सिनेमागृहात, जाऊन नक्की बघा, तुम्हाला पूर्वी आणि नील आवडतील अशी आशा करते। 100% आवडतील, बघा बघाच तुम्ही मेकअप।